तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे यांची जीभ घसरली. त्यांनी आपल्या भाषणात चक्क 2 नंबर धंदे सुरू करण्याची मागणी केल्यानं उपस्थितांमधून एकच कुजबूज सुरू झाली. सोलापूर लोकसभा मतदारसंघात खासदार प्रणिती शिंदे यांना घवघवीत यश मिळालेलं असून विविध तालुक्यांमध्ये त्यांचे सत्कार सोहळे आयोजित केले जात आहेत. असाच एक सत्कार सोहळा अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीकडून आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी बोलताना अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे यांची जीभ घसरली. ते म्हणाले की आमच्या कार्यकर्त्यांना अवैध धंदे सोडून दुसरे धंदे येत नाहीत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पोलीस अधीक्षकांना सांगून 2 नंबरचे धंदे सुरू करून घ्यावेत अशी विनंती त्यांनी आपल्या भाषणातून केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. शंकर म्हेत्रे म्हणाले की आजपासून कार्यकर्त्यांनी अवैध धंदे सुरू करावेत. काही अडथळे केल्यास एकतर त्यांनी राहावं नाहीतर आम्ही राहू. पोलिसांना घाबरू नये. भाजपच्या लोकांचे 2 नंबर धंदे सुरू असून आमचे कसे काय बंद आहेत. आता आपल्या खासदार आहेत, कोणीही काळजी करू नका. आमचे हॉटेल धंदे बंद केले, वळसंग इथं डान्स बार कसा काय सुरू केला असा सवालही त्यांनी केला. शंकर म्हेत्रे यांनी आपल्या 10 मिनिटांच्या भाषणात 8 मिनिटं 2 नंबर धंदे सुरू करण्याच्या चर्चेवरच भर दिला. साहेब तुम्हाला विनंती करतो, तालुक्यामध्ये 2 नंबर धंदा फक्त बीजेपी लोकांचा चालू आहे आणि काँग्रेस लोकांचा धंदा बंद आहे. हे पक्षपाती पोलीस ने करा लागले. तुम्ही देशाच्या गृहमंत्री आहे, तुम्ही SP साहेबांना जरा सांगा. सभागृहातील काही उपस्थित कार्यकर्त्यांनी शिट्ट्या आणि टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. मात्र स्टेजवरील उपस्थित नेत्यांनी या विषयावर बिलकुल प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.